नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबलओ अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, यावर्षी 900+ जागा या ठिकाणी एमपीएससी कंबाईन बीच्या निघाल्या आणि ह्या 900 पैकी तुमची जर एक जागा फिक्स करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं अभ्यासाचं नियोजन केलेलं असणं आवश्यक आहे। अभ्यासाचं नियोजन करताना बऱ्याच जणांचं यावेळेस असं वाटतं की तुम्हाला टार्गेट या ठिकाणी अचीव करायची आहे, पोस्ट मिळवायची आहे, परंतु पोस्ट ही अशी मिळत नसते। पोस्ट मिळवण्यासाठी ढोरासारखा अभ्यास करून सुद्धा होत नाही, त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अभ्यास नियोजन, तसेच स्मार्ट स्टडी या ठिकाणी तुम्हाला करणं आवश्यक आहे। मात्र ही स्मार्ट स्टडी काय, बरेच जण विद्यार्थी या ठिकाणी 5-5, 7-7 किमान काही विद्यार्थी 10 वर्ष सुद्धा या क्षेत्रात असून सुद्धा एक साधी पोस्ट सुद्धा काढू शकलेले नसतात। आता हे काढू शकलेले नाही याचा अर्थ ते हुशार नसतात, ते कॅलिबर नसतात असं कधीही नाही। फक्त त्यात होतंय का, तर त्यांची अभ्यास करण्याची पद्धत चुकलेली असते, त्यांची पुस्तकं निवडण्याची पद्धत चुकलेली असते, त्यांचं अभ्यासाचं नियोजन करण्याचं जे शेड्यूल आहे ते त्या ठिकाणी कुठंतरी चुकतंय, ते चुकतंय म्हणून त्या ठिकाणी एकदा कुठं खंड पडतो किंवा व्यवस्थितरित्या त्यांचं ते होत नाही नियोजन, त्यामुळे त्यांना जे गुण आहेत ते 2 ते 3 गुण त्यांना कमी मिळतात, परिणामी त्यांना वर्षानुवर्ष या ठिकाणी घासावं लागते, कधीकधी पर्सनल प्रॉब्लेम असते तो विषय वेगळा। परंतु त्यासाठी मी आज तुम्हाला खास 60+ हे टार्गेट घ्यायचं आहे, याच्यासाठी खास मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे की ह्या गोष्टी तुम्हाला निश्चित रूपाने या ठिकाणी कामं येतील। त्यातील काही अभ्यासात करण्याची पद्धत असेल, काही पुस्तकं वाचण्याची पद्धत असेल, काही पेपर सोडवण्याची पद्धत असेल किंवा काही स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचे कुठलाही प्रश्न असेल तर मित्रांनो मला 80-10-45-77-60 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला, की जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देईन। काही जणांना असं वाटत असेल की ते खूप वर्ष झाले अभ्यास करत आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या चुका शोधा की नेमकं तुमच्या काय चुकत आहे, तुम्ही कुठल्या विषयामध्ये चुकत आहे, याचे तुम्ही चौकशी करा, चेकिंग करा, नसेल कळत तर मला कॉल करा, मी तुमची निश्चित रूपाने या ठिकाणी मदत करेल। आणि दुसऱ्यांना विचारलं तर काय जातं, काहीही जात नाही, त्यामुळे विचारण्यासाठी अजिबात कुठलाही विचार करू नका, डायरेक्ट मेसेज करा व्हॉट्सअपला, एक तर डायरेक्ट मला कॉल करा, वेळ असेल तर मी त्यावेळेस नक्की बोलेल, नाहीतर ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस मी तुम्हाला निश्चित रिटर्न कॉल करेल। तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं मी टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका, सराव, जुन्या एमपीएससीचे महत्त्वाचे नोट्स, व्हिडिओज, करंट अफेअर्स मिळणार आहेत। त्यासाठी चॅनल तयार केलेलं आहे एमपीएससी एक्झाम स्टडी, हे तुम्ही चॅनल जॉईन करा आणि हे चॅनल तर तुम्हाला जॉईन करायचंच आहे, त्यामुळे काही विशेष नाही आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी अभ्यास नियोजन करताना या ठिकाणी महत्त्वाच्या तुम्हाला काही 5 गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे, त्या 5 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्या 5 गोष्टी म्हणजे काय, एक तर तुमचं अभ्यासाचं नियोजन, तुमचं अभ्यास नियोजन हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अभ्यास नियोजन म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर वाचायचा आहे, कोणत्या वेळेस कोणता विषय वाचायचा आहे, किती कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे, फर्स्ट रिव्हिजनला किती दिवस द्यायचे, सेकंड रिव्हिजनला किती दिवस द्यायचे, हे जर तुमचं अभ्यासाचं टाइम टेबल, जर तुमचं वेळेचं वेळापत्रक जर तुमचं या ठिकाणी तयार केलेलं नसेल तर मित्रांनो या ठिकाणी उठलं धरलं की कोणतंही पुस्तक हातात घ्यायचं आणि वाचत बसायचं असं जर केलं तर तुम्हाला कधीही यश हे मिळणार नाही। अभ्यास तुमचा भलेही किती असो, त्याचं कारण असं की तुमचे काही टॉपिक तुमचे विसरून जाणार, वाचायचे विसरून जाणार किंवा रिव्हिजन करायचे विसरून जाणार, आणि अशा वेळेस मग तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार की तो टॉपिक तुमचा रिव्हिजन न केल्यामुळे तुमचे हातचे गुण असतात ते हातचे गुण जाणारच, प्लस तुमचा प्रश्न चुकणार आणि चुकल्यानंतर त्याचे मार्क सुद्धा जाणार, परिणामी तुमचा स्कोर हा खाली 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 येत जाणार। त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे तुमचं वेळापत्रक। वेळापत्रक असं करा की त्या वेळापत्रकामध्ये संडे जो दिवस आहे त्याला तुम्ही एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे काय होईल यात कदाचित तुम्हाला कुठलेही 6 दिवसामध्ये, आता या ठिकाणी 30-40-50 दिवस असतात, एखाद्या दिवशी कुठलीतरी या ठिकाणी अर्जंट घटना ह्या घडत असतात, अर्जंट घटना असतात, काही इम्पॉर्टंट घटना असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या इम्पॉर्टंट घटनेसाठी तुम्हाला जावंच लागते, अर्जंट घटनेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला जावंच लागते, त्या तुम्हाला येऊ शकतं, त्यासाठी एक दिवस तुम्ही एक्स्ट्रा ठेवा। एक तर तुमचं पहिलं वेळापत्रक बनवा, मग त्या ठिकाणी 8 तास अभ्यास करत असाल, 10 तास अभ्यास करत असाल किंवा तुम्ही 14 तास का अभ्यास करत असाल तरी त्या ठिकाणी वेळापत्रक घ्या। नंबर 2, परीक्षेला सिरियसनेसनं घ्या, परीक्षेला तुम्ही सिरियसनेसनं घ्या, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित रूपानं काय एक बळ मिळेल, एक शक्ती मिळेल। आणि पॉझिटिव्हनेस ठेवा, निगेटिव्हनेसकडे अजिबात लक्ष देऊ नका की परीक्षा होईल का, पुढे जाईल का, रद्द होईल का। नंबर 2, या ठिकाणी पुस्तकाची, योग्य पुस्तकाची निवड करा,
आता या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक बनवलं, योग्य पुस्तकाची निवड, योग्य पुस्तकाची निवड करा. काय होते मार्केटमध्ये, मी तुम्हाला सांगितलं किंवा कोणी दुसऱ्या टॉपरला सांगितलं किंवा कोण तिसऱ्यांना सांगितलं म्हणून पुस्तक अजिबात चेंज करू नका. महत्त्वाचं म्हणजे योग्य पुस्तकाची निवड कर. तर दोन तीन जणांना त्या ठिकाणी विचारा की कुठलंही पुस्तकं चांगले वापरू, जे असे अयशस्वी झालेले त्यांना जास्त विचारा, कारण की त्यांना अनुभव आहे की ते का फेल पडले, त्यांना तुमच्या फेलचे कारणं विचारा आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. निश्चित रूपाने या ठिकाणी दुसऱ्याचा जर अनुभवाचा फायदा जर आपण घेतला तर त्या ठिकाणी आपलं लवकरात लवकर याच्यापर्यंत आपण पोहोचू शकू. या ठिकाणी दुसरा मुद्दा झाला योग्य पुस्तकाची निवड. आता तिसरा मुद्दा झाला, या ठिकाणी तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिकावर या ठिकाणी तुम्हाला भर द्यायचा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेवर भर द्यायचा आहे. बरेच मुलं या ठिकाणी काय करतात, अभ्यासात काय आलंय काय आलं नाही याचं लक्ष न देता 90% देतात, बरेच देतात बरेच देत नाही, परंतु तुम्ही त्यापैकी कोणते आहेत ते तुम्हाला ठरवायचं आहे की जुन्या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला भर द्यायचा आहे. असं मी म्हणेन की तुम्हाला या ठिकाणी 13 पासून ते 20 पर्यंत हार्डली 10 ते 15 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या 15 प्रश्नपत्रिका तुमच्या पाठ असल्या पाहिजे. जुन्या प्रश्नपत्रिका पाठ जर असतील तर तुम्हाला ताबडतोब कळेल की या ठिकाणी पंचायत काय असतात त्याला राज्यघटनेचा टॉपिक असेल तर त्यात कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आलेले आहे. मी जर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणेल तर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते त्या ठिकाणी कव्हर केलेले असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. नंबर 4, या ठिकाणी तुम्हाला बरेच जण तुमच्यापैकी ग्रामीण भागाकडे असतात, नुसतं फॉर्म भरून ठेवतात आणि सराव प्रश्नपत्रिका अजिबात घेत नाही. मला माहिती आहे अजिबात सराव प्रश्नपत्रिका घेत नाही. पुण्या मुंबई सारखे मुलांकडे सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात, परंतु आजच्या काळामध्ये तुम्ही कुठेही जरी राहत असाल तरी त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तुम्हाला जर तिकडे सराव प्रश्नपत्रिका नसतील मिळाल्या तरी किंवा मिळाल्या असतील तरी सुद्धा डबल ओ अकॅडमीने तुमच्यासाठी गट क साठी आणि गट ब साठी सुद्धा सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला घरपोच उपलब्ध करून देण्याची सुविधा सुद्धा आहे, पोस्टाने सुद्धा किंवा तुम्हाला PDF सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा केलेली आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या सॉल्व करू शकता. नंबर 5, या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि नंबर 5, या ठिकाणी तुमची पेपर सराव प्रश्नपत्रिका सोडवणार काय होणार आहे की तुमची जे पेपर सोडवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत तुमची बदलेल, तुम्हाला सवय लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी काय तुमचे कव्हर केल्या जातील. त्यासाठी मित्रांनो पेपर सॉल्व करताना सुद्धा तुम्हाला जे प्रश्न येत असतात ते प्रश्न सोडवायचे असतात आणि समोर जायचं असते. जर तुम्ही एखादा प्रश्न थांबले आणि तिथं जर 1 मिनिटापेक्षा जास्त जर तुमचा वेळ गेला आणि तिथं जर उत्तर चुकलं तर त्या ठिकाणी तुमचं जे नुकसान होते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत, विशेष म्हणजे त्यांची प्रिंट काढायची, ज्यांच्या पण तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करसाल त्यांची प्रिंट काढायची आणि त्या प्रिंटमधून तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सॉल्व करायचा आहे. तसेच या ठिकाणी रिव्हिजन करण्यासाठी आता तुमच्याकडे वेळ असा जास्त नाही, आता वाचत बसण्यासाठी वेळ नाही, रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या पुस्तकाची यादी पाहिजे ही यादी मी तुम्हाला देत आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला हेच पुस्तक वापरायचे आहे का, आता कुठलेही पुस्तक तुम्ही या ठिकाणी वापरू शकत नाही किंवा एकतर मग तुमच्याकडे तुमचे जुने स्वतःचे पुस्तक बेस्ट असतील तर ते वापरा. मी काही महत्त्वाचे पुस्तकाचे नावं देतो, या ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. क्वालिटीसाठी या ठिकाणी तुम्हाला आता कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, या ठिकाणी अर्थशास्त्रासाठी सुद्धा तुम्हाला कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, या ठिकाणी भूगोलसाठी तुम्हाला सौजे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, महाराष्ट्राचं भूगोल नंबर 4, या ठिकाणी तुम्हाला विज्ञानसाठी भस्के सरांचं पुस्तक वापरायचं आहे. भस्के सरांचं जर मिळालं नाही तर कोलते सर आहेत, कोणते सरांचं पुस्तक वापरायचं आहे. तसं तर या ठिकाणी स्टेट बोर्ड वाचायचे आहेत, परंतु तुमच्याकडे आता एवढी वेळ नाही आहे की तुम्ही स्टेट बोर्ड त्या ठिकाणी आता वाचू शकाल, त्या ठिकाणी तुम्ही आता स्टेट बोर्ड वाचू शकाल एवढी वेळ नाही, कारण की टाइम टेबल अभ्यासाचं वेळापत्रक हेच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे किती दिवस आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडे किती दिवस आहेत. या ठिकाणी जर तुमच्याकडे 15 दिवस असतील तर या 15 दिवसाला 7 दिवसांना भागायचं आहे,
तुम्ही अभ्यासाचे दोन प्रकारे पद्धत वापरू शकतो शकता एकतर एका वेळेस एक विषय कंप्लीट करून सात दिवसामध्ये साथी 49 एकतर एका वेळेस तुम्ही एका दिवसाला कमीत कमी स्टार्टिंगला तीन विषयाचा अभ्यास करून तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकता. तसेच आपली कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहेच, कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे डबल अकॅडमी ॲपवर की जे तुम्ही बॅच जॉईन करू शकता. त्यात तुम्हाला एक लेक्चर परत कितीही वेळा तुम्ही पाहू शकता अशी सुविधा करून देण्यात आलेली आहेच. चालू घडामोडीसाठी या ठिकाणी तुम्ही सिम्प्लिफाईडचं पुस्तक वापरू शकता. सिम्प्लिफाईडचं या ठिकाणी आता वार्षिकी वापरा. या ठिकाणी सिम्प्लिफाईडची आता वार्षिकी आलेली आहे, ती वार्षिकी वापरू शकता. किंवा सिम्प्लिफाईड जर नाही मिळालं तर दुसरी कुठल्याही प्रकाशनाची एखादी वार्षिकी जी आहे ती तुम्ही या ठिकाणी काय प्रकाशनाची एखाद्या वार्षिकी वापरू शकता. आता प्रश्न राहिला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ताचा. गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही या ठिकाणी सुजित पवार सरांचं पुस्तक आहे, आर्यस अग्रवालचं पुस्तक आहे. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला जर सिलेक्टेड जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स त्या ठिकाणी करायचे आहेत. किंवा क्लास 3 या ठिकाणी तुम्ही सतीश वशे सरांचं मॅथ्स आणि सतीश वशे सरांचं रिझनिंग हे दोन्ही पुस्तकं जर तुम्ही वापरले तरी बेटर आहे. किंवा राजे सरांचं सुद्धा वापरायचं आहे, जास्त वरच्या लेवलचे या ठिकाणी प्रश्न येत नाही. त्यामुळे हार्डमध्ये हार्ड प्रश्न तुम्ही त्या पुस्तकातले जे शेवटचे लेवल आहे त्यांचं जर तुम्ही या ठिकाणी उदाहरणार्थ सतीश वशे सर आणि सरळ यांचा टॉपिक असेल किंवा रेडिओ टॉपिक असेल तर रेडिओ टॉपिकचे त्यांचे या ठिकाणी पुस्तकात एकूण 20 जर टाईप असतील तर त्या टाईपमध्ये 10व्या टाईपपासून ते 15व्या टाईपपर्यंत तुम्हाला गणित करायचे आहेत की जेणे त्यातलेच गणित या ठिकाणी तुम्हाला काय येणार. गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपलं झालं. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आर्यस अग्रवाल या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे. मात्र जर हे तुम्हाला सापडलं नसेल किंवा याच्यातून करणं शक्य नसेल तर तुम्ही सतीश वशे सर आणि चैताली प्रकाशनचे राणे सरांचे पुस्तकं वापरू शकता. आता या ठिकाणी उरला 7वा घटक इतिहास. इतिहासासाठी तुम्ही 11वीचा इतिहास वापरू शकता आणि गाठाड सरांचा इतिहास तुम्ही या ठिकाणी वापरा. वेळ जर भेटला तर ग्रोवर सरांचा जो इतिहास आहे याच्यावर तुम्ही रिव्हिजन करू शकता. किंवा कोळंबे सरांचा या ठिकाणी एक साधारण इतिहास आहे की जो परीक्षेमध्ये येणार तो कोळंबे सरांचा इतिहास वापरू शकता. तसेच डबल अकॅडमीच्या स्वतःच्या ऑनलाईन नोट्स तयार केलेल्या आहेत. डबल अकॅडमीच्या स्वतःच्या 15,000 ऑनलाईन नोट्स या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. ह्या ऑनलाईन नोट्स तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व रिव्हिजन तुमची होऊन जाईल आणि तुम्हाला 60+ मार्क मिळण्यासाठी ते पुस्तक एकदम बेस्ट असेल. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचं आता पटापट टाइम टेबल तयार करा आणि टाइम टेबलनुसार अभ्यास करा. टेस्ट सिरीजसाठी डबल अकॅडमीला संपर्क करा. धन्यवाद.